नमस्कार, मी श्रद्धा टपाल। टिटवाळ न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रामबाग लेन 1 मध्ये इमारत कोसळून एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू। महापालिकेच्या अग्निशमन दलाचे तात्काळ बचाव कार्यास सुरुवात। रामबाग लेन क्रमांक 1 मध्ये सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास कोसे बिल्डिंग ही तळ प्लस 2 मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एक व्यक्ती जखमी झाला आहे। सदर धोकादायक इमारतीमध्ये सूर्यभान काकड व उषा काकड हे दाम्पत्य राहत होते। हे दाम्पत्य झोपेतच असताना हा प्रकार घडल्याने घराच्या ढिगाऱ्याखाली दोघेही जण अडकले गेले। अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्यास सुरुवात केली। सदर ठिकाणी 2 इमारतींचा सामायिक जिना असल्यामुळे मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांच्या जवानांनी लगतच्या इमारतीतील 4 रहिवाशांना सुखरूप बाहेर काढले। तसेच सदर इमारतीतील रहिवासी सूर्यभान काकड व उषा काकड यांचाही सुखरूप बाहेर काढले, परंतु तदनंतर सूर्यभान काकड वय 52 वर्ष यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले। उषा काकड व 49 वर्ष या महिलेस पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले असून सद्यस्थितीत त्यांची प्रकृती स्थिर आहे। सदर इमारत तळ प्लस 2 मजल्याची असून 1984 साली बांधण्यात आली होती। तळ मजला रिकामा होता आणि दुसऱ्या मजल्यावर सूर्यभान काकड व उषा काकड हे 2 भाडेकरू राहत होते। सदर इमारत लोड बेअरिंग असून ही इमारत धोकादायक म्हणून जाहीर केली नव्हती। इमारत कोसळल्याचे वृत्त कळताच ब प्रभागाचे विभागीय उपायुक्त अतुल पाटील, सहाय्यक आयुक्त किशोर ठाकूर, सुधीर मोकल, प्रमोद पाटील, राजेश सावंत यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची समक्ष पाहणी केली। महापालिका क्षेत्रातील 30 वर्षाहून जुन्या धोकादायक अतिधोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी महापालिकेच्या नोंदणीकृत स्ट्रक्चरल ऑडिटर कडून आपल्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावे। आवश्यकता भासल्यास या कामे स्थानिक प्रभागाच्या सहाय्यक आयुक्त यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात येत आहे। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी। धन्यवाद।